असताना किंवा आमदार असताना काम करणं हे खूप सोपी गोष्ट आहे, कारण त्यांच्या हातात मोठा हक्क असतो, मोठा अधिकार असतो. पण जिल्हा परिषद सदस्यांचे हाल असे आहेत, ते ना इकडं ना तिकडं करून टाकले आहेत. कारण बकुतात्यासारखे जी लोक आहेत, म्हणजे वाईट वाटून घेऊ नका माझं बोलणं, आणि त्यातल्या त्यात बागलांचे आमदार हे कायमस्वरूपी एसटीसाठी, त्यामुळे त्यांची स्पर्धा काही कोणी करू शकत नाही. तरी सुद्धा उभ्या महाराष्ट्रामध्ये आमच्या सारख्या लोकांची, मोठ्या नेत्यांना खूप भीती वाटते साहेब. आणि ज्यावेळेस सत्ता नसताना काम घेऊन जायचं, याची आता मी सर्व म्हणजे जनरल लोक इथं बसलेले आहेत म्हणून मला सांगावं असं वाटतंय, ही वास्तू नुसती वास्तू नाही झालेली. या वास्तूमध्ये तुमच्या ग्रामपंचायतीच्या प्रॉपर्टीमध्ये भर झाली, कारण 2.5 कोटीचं तुमचं व्हॅल्युएशन वाढलं, नेटवर्थ वाढलं तुमच्या ग्रामपंचायतीचं. दुसरी गोष्ट, तुमच्या ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचं मोठं साधन झालं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एसी हॉलसाठी आपल्याला मालेगावला जावं लागतं, एवढ्या ट्रॅफिकच्या तिथं गाड्या लावणं आणि ही सगळी परिस्थिती, म्हणजे या एसी हॉल एखाद्या खेड्यागावामध्ये ही संकल्पना सुद्धा अत्यंत चांगल्या विचाराचा माणूस असेल त्यालाच होऊ शकते. आणि तो सुद्धा जेडपी सदस्य, तिसरा आमदार, चौथा खासदार किंवा आणखी परक्या मंत्र्याकडे जायचं, जो आपल्या राज्याच्या कुठल्या तरी कानाकोपऱ्यातला विधानसभा मतदारसंघातला उमेदवार असतो, आणि त्याच्याकडे जाऊन 2.5 कोटी रुपये आणणं ही गोष्ट काही सोपी नाही. हिच्यामध्ये म्हणजे मी स्पष्ट सांगायचं म्हणजे साहेब, 2.5 कोटीचं काम आणताना जेव्हा आणतो एखादा जिल्हा परिषद सदस्य, तर मी स्पष्टपणे सांगतो त्याचं आयुष्यमान किमान 1-2 वर्ष कमी होतं, कारण खूप हेराफेऱ्या घालाव्या लागतात. तुम्ही आमच्या कुटुंबांना विचारा, म्हणजे आतापर्यंत मी स्वाभिमानाने सांगायचो दाजी की आम्ही इथला मी पण असे मंगल करायला भरपूर बांधले, पण अशी वास्तू मला नाही बांधता आहे. आता अशी वास्तू बांधायची पण मला इतकं लंब केलंय तुम्ही सगळ्या लोकांनी, माझीच इच्छा राहिली आता करायचं, कारण रोजचा त्रास. आणि इलेक्शन जेव्हा लागतं त्यावेळेस तात्यावरून माझ्यावर फार मोठा भार असतो. या दोन जण काय करतो, पण आम्ही दोघं वेगवेगळ्या बाजूला असतो, तात्या काय तिकडे मी इकडे, मी माझं करतो ते त्यांचं करतात. पण इलेक्शन संपल्यानंतर त्यांना जी लागायची मदत ती माझी घेतात, सल्ला घेतात, किंवा त्यांचा सल्ला मी घेतो. आणि मग ते कधी बी घेणं पडत जे सर डॉक्टरला कितला वेळ लागला ना, तरी मी बघूता तरी सांगतो पाय ते डॉक्टर साहेब आहे तर आमच्याकडे. मागच्या काळामध्ये साहेब मी मागेही बोललो आपल्याला, आपण शिवसेनेत होते, खूप आदर करतात जेव्हा आम्ही तुमच्याकडे येतो बंगल्यावर, येतील जेवला का जेवलो नाही तरी तुम्ही हात धरून घेऊन जातात, जेवायला बसवतात, थक्काने सांगतात मग काय मला ये येते ना आज, पण मात्र कामनं पत्र तात्याशिवाय पुढे जात नाही, मात्र बंदोबस्त पक्का असायचा. मला असं वाटायचं 2-3 वेळेस की इतक्या वेळा साहेबांकडे गेलो, साहेबांनी मला एकदा नाही 4 वेळेस जेवायला घातलं, पण साहेब पत्रावर काही सही केली साहेब, पण मी पण चला गे साहेब. माझे बरेच वर्ष राजकारणामध्ये गेले, मी सगळं याच्या हातात देऊन टाकलं, तात्यानं तू काही कर पण मला एवढं झालं पाहिजे. आणि मागच्या वेळेस साहेब विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 2000-3000 लीड सुद्धा खूप होऊन जातो, कारण काटाकाटाने जिथं संघर्ष होतो ती गोष्ट वेगळी असते, पण मला डायरेक्ट 10000 लीड मिळाला. आणि ते आता तुम्हाला सांगतो तुमच्यामुळे मिळाला, कारण तुम्ही जरी मला केलं नाही तरी परी तात्यांच्या माध्यमातून मला जायखेडा गटात खूप चांगले काम करता आले, आणि माझा लीड 10000 पर्यंत निघून गेला. म्हणजे मला वाटतं पुरुषांमध्ये 1 नंबरचा का 2 नंबरचा लीड माझा याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. असो, हे करत असताना साहेब आम्हाला अजून सुद्धा खूप मदतीची गरज आहे. अजून एक गोष्ट मला स्पष्ट सांगायची असं आहे की इथं ह्या व्यासपीठावर आता शिवसेना BJP कालपर्यंत एकत्र होती, आता आम्ही राष्ट्रवादी सेना आणि साहेब सगळेजण बरोबर आहोत. आणि जेव्हा इलेक्शन होतं साहेब त्यावेळेस मी खूप मोठी धडपड ताकद लावली, नाना होते आम्ही सगळेच, की का बरं दादाजी की चुकी भुकीसन आपलं सरकार बनव, आपला सगळा काम आपण घरी घेऊ आणि ते चुकी भुकीसनच बना आपण. ती परिस्थिती अशी तयार झाली, आता आमच्या नशीब आमचं नशीब असं फुटकं, आमदारी करता तर सरकार तिकडं. या परिस्थितीमध्ये आम्ही बऱ्याच जणांना आता सांगून चुकलेलो की तुम्ही काळजी करू नका. आता बघा म्हणजे तात्याच्या माझ्यामध्ये तो एक साम्य असं असतं की तात्या मला रोज सांगतो की सगळं जाऊ दे, बाकी सगळं करता येईल पण इरिगेशनचं कर. आता साहेब जेव्हा इलेक्शन चालू होतं त्यावेळी जयंत पाटील साहेब असो, अजितदादा असो, हक्काने सांगायचं ते आपला आमदार कसा कळेल दळून, दिलीप बोरसेना भरपूर वाटायचं की यतीने आलं पाहिजे, पण मला वरून एवढा प्रेशर होता की मलाही ती एक वेळी अशा होती की आपण ते कारण करून घेता येतील आपली सत्ताधार असताना. पण आता असं होऊन गेलं साहेब की नाही म्हटलं तरी आमदार खूप कमी झाले आमच्या सुद्धा पक्षाची तिथं, आणि जो तो ज्याच्या हक्काच्या आमदारांच्या मतदारसंघाच्या मागे लागून गेला, आता आम्ही त्यालाही कंटाळलो. किंवा जे लोक कालपर्यंत आपल्याला हक्काने सांगायचे की तुमचं काय असेल, आदरणीय शरद पवार साहेब ज्यावेळेस इथं येऊन गेले त्यांनी सांगितलं मी बागलाण तालुका दत्तक घेईल वगैरे वगैरे, त्या गोष्टीला 9 महिने झाले,
आता तुमच्या मतदारसंघामध्ये नदीचा दर्जा आम्ही बघतो, सगळे तुमचे जे केपी वेअर्स वगैरे जे मोठे मोठे बंधारे झाले, कायमस्वरूपीचा तो विषय मिटून गेला. आता आमची परिस्थिती अशी अशी झालेली आहे साहेब. आता परत जायचं तर जायचं कोणाकडे, गेलं तर आजीदादा स्वभाव असा, आजीदादा तुम्ही काय केलं आमदार असं झालं, अरे भाऊ काय सांगतो बाकी ना पाहिजे नाही. पण हे करताना आता सुद्धा सकाळी तात्याचा फोन आला की दादा इकडचा कार्यक्रम झाला, उत्तराखंडचा कधी घेतो, म्हटलं तुम्ही खरं सांगत मग इच्छा जाईल आम्ही आता प्रसाद जाऊ राहतो काय करेल तो करेल. पण असंच आहे हा गमतीचा विषय जाऊ द्या. खूप सुंदर आजचं काम जे झालं आणि मी हे सांगतो सगळ्यांना सांगतो साहेब, ही वास्तू एवढी सुंदर झाली नानासाहेब आणि सगळ्या गावांमध्ये संघर्ष असतो. माझ्या गावात काही मला कमी संघर्ष आहे असं नाही, पण चांगल्या कामांना सगळ्यांनी हात लावला आणि याच्यामध्ये संघर्ष तात्याला काय करावा लागला तेही सांगतो. तात्या माझा नातेवाईक असेल, मित्र जरी असेल, पण मला सुद्धा असं वाटलं की इतकी चांगली वास्तू ही माझ्याच काळात बांधली गेली पाहिजे होती, तात्याच्या काळात नको, म्हणून तात्याला या सगळ्या प्रोसेसला खूप मोठा त्रास झाला. पण तरी असो तात्या, याच्यातनं आपण समोरच्यांचं सुद्धा एक समाधान असं मानून घ्यायचं आहे की एवढी वास्तू आजला तुला बांधता आली, म्हणजे आपण जेवढा आमचा 40-50 जो ग्रुप आहे पूर्ण नाशिक जिल्ह्यातला. आणि साहेब ही जयंत पाटील साहेबांना मी गोष्ट सांगितली की होव्या महाराष्ट्रामध्ये नानासाहेब सगळ्यात चांगलं काम कोणाचं असेल तर ते नाशिक जिल्हा परिषदेचं आहे. मी आवर्जून सांगेल, स्वाभिमानाने सांगेल, इथं तात्यासारखे माझ्यासारखे लोक जे आहेत जे हाताने लढतात आपल्या तालुक्यासाठी आपल्या गावासाठी. तात्याचं जसं बघायला गेलं तर शेजारच्या गावाचा माणूस तरी सुद्धा या गावासाठी इतकी चांगली आणि सुंदर वास्तू त्याने आणावी हे म्हणजे त्याचा मनाचा खूप मोठेपणा झाला, खूप त्रास झाला. तरी पण या गोष्टी ज्या आहेत या खूप वाख्यानासारख्या गोष्टी आहेत. अजून सुद्धा तुम्ही दोघं तिघे आमच्या बरोबर राहिलात साहेब तर बागलाण तालुक्याचा खूप मोठा चांगला विकास आम्हाला करता येईल. आणि या व्यासपीठावरून मी परवा साहेब एक गोष्ट महत्वाची सांगायची आपल्याला अशी राहिली, सेनेचे गुलाबराव पाटील साहेब मंत्री आहेत आणि एवढा ओव्हर पाऊस झालेला आहे साहेब बागलाण तालुक्यामध्ये. आमचं पूर्ण गावं जवळजवळ 200-300 गावांपैकी फक्त 5 गावं नॉन क्रिटिकल झोनमध्ये, बाकी सगळे गावं क्रिटिकल झोनमध्ये टाकलेत. परवा आमदार साहेबांना आम्ही विनंती केली की तो क्रिटिकल झोन उठवा. आपण सुद्धा साहेब आजच्या भाषणामध्ये आम्हाला आश्वासित कराल, कारण आता जे लोकांना आम्हाला विहिरी भरपूर देता येत आहेत साहेब, परंतु क्रिटिकल झोन असल्यामुळे आम्हाला कोणालाही विहिरी वगैरे देता येत नाही. आणि इरिगेशनच्या बाबतीमध्ये साहेब आपण सांगाल तिथं बागलाण तालुक्याची एक सेपरेट मीटिंग आपण लावून आमचे थोडे जे छोटे मोठे काम आहेत हे पूर्ण आपण मार्गी लावाल अशी मी अपेक्षा करतो. आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.